राज्यातील सर्व रुग्णालयांनी रुग्णालयाच्या बाहेर माहिती फलक लावणं आणि त्याचबरोबर रुग्णांना मार्गदर्शनपर कार्यक्रम सुरू करणं याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी निवेदन दिलंय. राज्यातील सर्व धर्मदाय रुग्णालय आणि महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजना आणि इतर योजनेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयांनी योजनेच्या माहितीचा फलक लावणं आणि रुग्णांना मार्गदर्शन कार्यक्रम सुरू करण्याबाबत डॉक्टर नीलम गोरे यांच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्यात आलंय. कोरोनाची संख्या जरी कमी होत असली तरी आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये उत्तम उपचार होत असले तरी सुद्धा काही वेळा रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करणं भाग पडतं. मुंबई पुणे आणि इतर ठिकाणी हॉस्पिटलमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे रुग्णांची सेवा केली जात आहे. जेव्हा मी आरोग्य विभागाच्या मदत सहाय्य कक्षाकडून खास माहिती घेतली त्यावेळेस माझ्या निदर्शनास आले आहे की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ते धर्मदाय हॉस्पिटल असेल तर तसा उल्लेख हॉस्पिटलच्या प्रथम दर्शनी भागावर किंवा हॉस्पिटलच्या बोर्डावर करणं आवश्यक आहे. तसेच महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत हॉस्पिटल असेल तर तिथे तसा उल्लेख रुग्णालयाच्या मुख्य बोर्डावरती असणं गरजेचं आहे की सदरील हे हॉस्पिटल महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत समाविष्ट आहे. धर्मदाय हॉस्पिटल आणि महात्मा फुले इतकेच नव्हे तर जे रुग्ण या योजनेमधील किती रुग्णांसाठी खाटा राखीव आहेत आणि किती रुग्ण आता दाखल आहेत याची नोंद रोज बोर्ड लावणं अत्यंत गरजेचं आहे. याबाबत संबंधित रुग्णालयांना सदरील फलक लावण्याबाबत तत्काळ सूचना देण्यात याव्यात असंही यावेळी या निवेदनात म्हटलं आहे. तसेच आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य मित्र यांनाही अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना द्याव्यात जेणेकरून अधिकाधिक रुग्णांना शासकीय योजनातून मदत मिळेल. महाराष्ट्रातील सक्षम महानगरपालिका आहे त्यांना शक्य असेल तेवढे मदत करण्यासाठी सूचना देण्यात यावी. याचा थोडा तरी फायदा नक्कीच गोरगरिबांना होईल याबाबत देखील निवेदन देण्यात आलंय. आयसीयूमध्ये रुग्ण दाखल असताना शासकीय मदत मिळत नाही असं उत्तर बऱ्याच वेळा रुग्णांना मिळत असते. परंतु मी माहिती घेतलं असता मला कळालं की व्हेंटिलेटरवर रुग्ण असलेल्यांना त्यांना नक्कीच शासनाकडून मदत दिली जाते. याबाबत सुद्धा जी माहिती आयसीयू आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ज्या योजनेतून दिली जाते त्याचीही माहिती या बोर्डावरती करण्यात यावी असंही निवेदनात म्हटलं आहे. सदरील विषयासंदर्भात मी लवकरच याबाबत माहिती मागून त्यानंतर सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या सोबत बैठक घेणार असून गरीब नागरिकांना याचा फायदा जलदगतीने होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं डॉक्टर नीलम गोरे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. कोरोना काळामध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचताना काही अडचणी येत आहेत असं दिसतं आहे. विशेषतः सर्व हॉस्पिटल्समध्ये ज्या जे हॉस्पिटल्स महात्मा फुले योजनेमध्ये अंतर्भाव आहेत असा तिथे स्पष्ट बोर्ड असलाच पाहिजे. किती रुग्णांना खाटा दिलेल्या आहेत आणि किती योजनेमध्ये रुग्णांना त्याचा लाभ दिला जातो आहे याचा अपडेट रोजच्या रोज त्या हॉस्पिटलला बोर्डावर लावला जाणं गरजेचं आहे. आणि सामान्य वॉर्डातला पेशंट जर का त्याला आय सी यूत न्यायची वेळ आली तर त्यावेळेला देखील त्याचा अंतर्भाव आय सी यूमध्ये नेल्यामुळे महात्मा फुले योजनेत होऊ शकतो. आणि या दृष्टिकोनातून मी विभागीय आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत आणि आरोग्यविषयक समितीला आणि माननीय आरोग्यमंत्र्यांनाही मी निवेदन देते आहे. परंतु माझं आपल्याला आवाहन आहे की आपण सामाजिक कार्यकर्ते असा राजकीय कार्यकर्ते असा असे बोर्ड लावण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नम्रतापूर्वक पाठपुरावा जरूर करावा आणि त्याच्याबद्दल काही तक्रार आल्यास जरूर माझ्याकडे संपर्क साधावा. कोरोना महामारीच्या काळात जेथे आई वडिलांचं छत्र हरवलेलं आहे अशा अनाथ बालकांच्या संरक्षण आणि काळजीबाबत कृती गट स्थापन करण्यात आली आहे. या संदर्भात समिती किंवा गट स्थापन करण्याचे उपसभापती नामदार डॉक्टर नीलम गोरे यांनी निर्देश दिले होते. असा कृती गट तयार करण्यात आले आहेत त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे आणि महाविकास आघाडी मंत्रिमंडळाचे डॉक्टर गोरे यांनी आभार मानले आहेत.